नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीमध्ये गीता नावाची एक मुलगी होती. गीता गुणी, हुशार आणि शांत मुलगी होती. मात्र या गीताला कुणाशी जास्त बोलायला नाही आवडायचं, ती खेळायची देखील नाही. गीता सतत कुठल्या तरी विचारामध्ये मग्न असायची. झाडाच्या पानांची होणारी सळसळ असेल, पाण्याच्या थेंबाची होणारी टिपटिप असो, किंवा एखाद्या झाडाच्या खोडावर सुतार पक्षाने केलेली टिकटिक असो, यासारखे आवाज गीता अगदी मन लावून ऐकायची. त्याचप्रमाणे देवघरामध्ये असलेल्या घंटीची किनकिन असो, किंवा शाळेचा मंदिरातील घंटेचा मोठा नाद असो, या आवाजाची निर्मिती कशी होते असा प्रश्न गीताला नेहमीच पडायचा. खरोखर दोन वस्तू एकमेकांवर आदळल्या, त्यातून होणाऱ्या विशिष्ट अशा आवाजाची निर्मिती कशी होते असा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल, हो ना? तर आजच्या आपल्या पाठामध्ये आपण आवाजाची निर्मिती कशी होते ते बघूया. त्याचप्रमाणे वादन आणि वाद्य साहित्याचा परिचय आपण आजच्या पाठामध्ये करून घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया वादन साहित्य.